सत्ता संघर्षावरील सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी शिंदे गट बाजू मांडणार. अध्यक्षांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा युक्तिवाद. निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार, मात्र ठाकरे गटावर कारवाई करण्यास मनाई. 2 आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी. सध्या राज्याच्या राजकारणात गँग वॉर, एकमेकांना संपवण्याची भाषा ऐकून राजकारण न केलेलं बरं. झी24 तासच्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची उद्विग्न प्रतिक्रिया. दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा, स्टँडिंग कमिटी सदस्य निवडीवरून भाजप, आपचे नगरसेवक भिडले, मतदानावेळी गोंधळ झाल्याचा भाजपचा आरोप. एमपीएससी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांना घेऊन आज मुख्यमंत्र्यांना भेटणार, तोडगा निघणार का याकडे लक्ष. एमआयएमचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन मुंबईमध्ये 25 आणि 26 फेब्रुवारीला, अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी करणार मार्गदर्शन. भाजप नेते सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर, जिल्हा बँक सहकार कार्यालयामध्ये भेट देणार. मुशिफांचा घोटाळा 500 कोटींचा, सोमय्यांचा आरोप. हनुमान चालीसा प्रकरणात सुनावणी 13 मार्चपर्यंत तहकूब. एफआयआर दाखल नसताना अटक होऊ शकत नसल्याचा राणांच्या वकिलांचा दावा. 13 मार्चला सरकार पक्ष आपली बाजू मांडणार. रेल्वे ट्रॅक दुरुस्तीसाठी आज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाशिम हिंगोली मार्ग बंद राहणार, पर्यायी मार्गाची व्यवस्था. महिनाभरात बेस्टच्या 3 CNG बस जळून खाक. 400 CNG बस पूर्णपणे बंद करण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय. मेट्रो प्रकल्पांना नगरविकास विभागाकडून आर्थिक पाठबळ. एमएमआरडीएला 400 कोटी तर पीएमआरडीएला 60 कोटी, 1% मेट्रो उपकरातून मिळालेल्या रकमेतून निधी वाटप. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या टोल वसुलीतून 2 महिन्यामध्ये एमएसआरडीसीच्या तिजोरीमध्ये 62 कोटी जमा. दिवसाला सरासरी 1 कोटी रुपयाची टोल वसुली. आनंदनगर टोलनाका ते खारेगाव दरम्यान किनारी रस्त्यासाठी एमएमआरडीएकडून अभ्यास सुरू. मुंबई उपनगरातून नाशिक, पुणे, वसईच्या दिशेनं ठाणे टाळून मुंबईकरांना बाहेर पडता येणार. दक्षिण मुंबईतली वाहतुकीची कोंडी कमी होणार. ईस्टर्न फ्रीवे ग्रँड रोडला जोडणाऱ्या फ्लायओव्हरसाठी निविदा प्रक्रिया सुरू. 5.5 किलोमीटरचा फ्लायओव्हरमुळे प्रवास 5 ते 10 मिनिटांवर. सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची गती वाढणार. सोलापूर ते पुणे ट्रॅक अपग्रेडेशननंतर 130 किलोमीटर वेगानं धावणार. 30 ते 40 मिनिटं वेळेची बचत. गोंदियामध्ये 9 कृषी केंद्रांचं खत विक्री परवाने निलंबित. पॉस मशीनद्वारे विक्री न करता ऑफलाईन अनुदानित खताची विक्री केल्याचं तपासणीमध्ये उघड. पुणे शहराच्या दक्षिण भागाचा पाणी पुरवठा शनिवारी बंद राहणार. जलवाहिनीत पाण्याचे फ्लो मीटर बसवण्याच्या कामामुळे महापालिकेचा निर्णय. लेऑफच्या काळात एअर इंडियाकडून दिलासा. 470 नवीन विमानांसाठी कर्मचारी भरती सुरू. पायलटना 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराच्या पॅकेजची ऑफर. अदानी समूहाला आणखी एक धक्का. सीके बिर्लाच्या ओरिएंट सिमेंट कंपनीनं अदानींसोबतचा करार केला रद्द. आणखी एक करार हातातून गेला. अदानींच्या शेअर्स घसरणीचे पडसाद. ऑस्ट्रेलियातही रिटायरमेंट फंडाच्या गुंतवणुकीवर परिणाम. गार्डियनचा अहवाल. फंडाकडून 243 अब्ज डॉलरची गुंतवणूक अदानींच्या 2 कंपन्यांमध्ये. तुर्कस्ताननंतर ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का. 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानं हादरला मुरगोप परिसर. तर चीनच्या शिजियांग प्रांतात 7.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का. टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सेमीफायनलसाठी भारतीय महिला भिडणार बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी. भारतासाठी आज करो वा मरोची स्थिती. प्रो चेस लीगमध्ये ग्रँडमास्टर विदित गुजरातीचा जागतिक चॅम्पियन मॅग्नस कार्लसनवर विजय. ऑनलाईन टुर्नामेंटमध्ये भारतानं कॅनडाला टाकलं मागे. भारतीय क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीवर येणार बायोपिक. रणबीर कपूर साकारणार भूमिका. लवकर शूटिंगला होणार सुरुवात.
आलिया भट्टचा लिव्हिंग रूम मधला फोटो व्हायरल केल्याप्रकरणात मुंबई पोलिसांकडून आलियाला पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला, पीआर टीम ऑनलाईन पोर्टलच्या संपर्कात, आलियाचं पोलिसांना उत्तर। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24